राज कुंद्रा याचा जामीन अर्ज आहे ते आज न्यायालयाने फेटाळलेला आहे। राज कुंद्रा हा पॉर्न व्हिडिओ बनवून तो प्रसारित करत होता, या प्रकरणात त्याला अटक झालेली आहे। यानंतर त्याचा जामीन अर्जासाठी त्याच्या वकिलांनी अर्ज केला होता, या दरम्यान आज सुनावणी झाली आणि त्याचा अर्ज फेटाळलेला आहे। राज कुंद्रा याचा अर्ज का फेटाळला हे आपण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी करकरे अल्पेश, तुम्ही पाहताय लोकमत। राज कुंद्रा याला पॉर्न व्हिडिओ बनवून ते एका ॲपद्वारे प्रसारित करण्याच्या प्रकरणात अटक झालेली आहे। 20 तारखेला त्याला अटक झाली, त्यानंतर 27 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी होती। अखेर काल न्यायालयात 27 तारखेला पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। यानंतर आहे त्याच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज केला, त्यावर आज सुनावणी झाली। त्याच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी चांगला युक्तिवाद केल्यानंतर न्यायाधीशांनी अखेर त्याचा जामीन अर्ज आहे तो फेटाळलेला आहे। आज कोर्टात, किला कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी झाली। त्या दरम्यान राज कुंद्रा याचा वकील फोंडा यांनी बाजू मांडली होती की तो एक दहशतवादी नागरिक नाही आहे, तो भारतात अनेक वर्षांपासून आहे, तो एक चांगला नागरिक आहे, तो चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहे। जर त्याला जामीन झाला तर तो रोज न्यायालयात तसेच पोलिसांना देखील चौकशीसाठी सहकार्य करेल, साक्षीदारांवर दबाव आणणार नाही, असं आज फोंडा आहेत जे कुंद्राचे वकील, त्यांनी आपली बाजू मांडली। ही बाजू ऐकल्यानंतर सरकारी वकील आहेत त्यांनी व तपास अधिकारी आहेत त्यांनी आपली बाजू मांडली। त्यांनी सांगितलं की राज कुंद्रा हा भारतीय नागरिक नाही, तो ब्रिटिश नागरिक आहे, त्याला जर जामीन मिळाला तर तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, तसेच त्याचा आणखी तपास सध्या सुरू आहे, अनेक महत्त्वाचे पुरावे आम्हाला सापडलेले आहेत, पुढे जर त्याला जामीन मिळाला तर तो हे जे पुरावे आहेत तो नष्ट करू शकतो, असं सरकारी वकील आणि जे आयोग आहेत त्यांनी बाजू मांडली। दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर आहे ते न्यायाधीश भाजीपाळे यांनी आहे ते राज कुंद्राचा जामीन अर्ज हा फेटाळलेला आहे। यानंतर आहे ते राज कुंद्राचे वकील आहेत फोंडा, ते आपण सेशन कोर्टात जाऊ असं देखील त्यांनी सांगितलं। राज कुंद्रा याला पॉर्न व्हिडिओ बनवून ते एका ॲपद्वारे प्रसारित करण्याच्या प्रकरणात त्याला अटक झालेली आहे। या प्रकरणात आत्तापर्यंत 12 जणांना अटक झालेली आहे, आतापर्यंत 9 जणांना जामीन मिळालेला आहे, मात्र जे 2 महत्त्वाचे आरोपी आहेत त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। आणि या प्रकरणामध्ये हे मुख्य आरोपी आहेत, करोडो रुपयांचा व्यवहार झालेला आहे, याच्या लिंक्स आहेत ते परदेशात देखील आहेत, याचा तपास सध्या मुंबई क्राईम ब्रांच पोलीस करत आहे, यामध्ये आणखी लिंक्स लागतील आणि अनेकांना अटक होऊ शकते असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे। राज कुंद्रा हा गेले अनेक वर्षांपासून व्यवसाय करतो आहे, त्यामुळे त्याला जामीन अर्ज देऊ नये अशी देखील बाजू आहे। त्याच कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी आणि युक्तिवादादरम्यान जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी देखील ही बाजू मांडली, त्यामुळे आहे ते न्यायाधीशांनी सरकारी वकील व जे फोंडा आहेत राज कुंद्राचे वकील या दोघांचा युक्तिवाद आणि बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आहे त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। राज कुंद्रा हे प्रकरण कसं समोर आलं तर मर्ड आयलंड या ठिकाणी एक पोलिसांनी कारवाई केली होती, एका बार व एका परिसरात व्हिडिओचं चित्रीकरण जे अश्लील व्हिडिओचं चित्रीकरण करत होते तेव्हा पोलिसांनी कारवाई केली होती। या कारवाईनंतर आहे ते चौकशी करत असताना या ठिकाणी मुख्य आरोपी म्हणजेच राज कुंद्रा याची देखील चौकशी झाली आणि यामध्ये राज कुंद्राला अटक झाली। राज कुंद्राला अटक झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली। राज कुंद्रा सारखे अनेक जण असे ॲपद्वारे पॉर्न व्हिडिओ शूट करून ते प्रसारित करत असू शकतात असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। राज कुंद्रा हा मुख्य आरोपी आहे ज्यांनी पॉर्न व्हिडिओ बनवून ते एका ॲपद्वारे प्रसारित केलं, त्याची चौकशी सुरू असताना त्याच्या घरावर छापे टाकलेल्यानंतर अनेक प्रकारचा डेटा आहे तो पोलिसांना सापडलेला आहे। या प्रकरणाच्या मुलाशी जाण्यासाठी राज कुंद्रा याला या ठिकाणी आहे ते जामीन मिळू नये, त्याची चौकशी होण्यासाठी न्यायालयीन कस्टडी किंवा पोलीस कस्टडीच द्यावी असं पोलिसांचं तसेच सरकारी वकिलांचं म्हणणं आहे, त्यामुळेच त्याचा आज जामीन अर्ज फेटाळलेला आहे। हे प्रकरण आहे ते सेशन कोर्टात पुढे जाणार आहे, पुढे काय होतं हे आपण पाहणारच आहोत, मात्र राज कुंद्राचाच जामीन अर्ज फेटाळलेला आहे। त्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या लोकमतच्या पेजला लाईक करा, आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा। तुर्तास थांबतो, धन्यवाद। लोकमतसाठी मी अल्पेश करकरे, मुंबई।